मॅम, धवळगावकर बोलतोय. मॅम, एक प्रॉब्लेम झालाय, बँकेतली सगळी कॅश संपली आणि बाहेर खूप गर्दी आहे. काय कर. हॅलो, येस मॅम. ओके मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू, बाय बाय बाय. बँकेतली कॅश संपून राहिली त्याला आम्ही तरी काय करणार ना. आणि बँकेत कॅश परत आणण्यासाठी आम्ही पण लय प्रयत्न करतोय. तुम्ही फक्त आम्हाला थोडस येल द्या. वेळ काय द्या, आपण आम्ही एवढ्या गर्दीमध्ये उभे आहोत. निदान एवढी गर्दी बघून तरी तुम्ही कॅबचा बंदोबस्त करायला हवा होता ना. एक मिनिट, जरा मागे वा, मागे बघा. शांत रा. तुम्हाला सगळ्यांना तुमचे पैसे मिळणार. बँकेत अर्ध्या तासात कॅश येते. कॅश येते. प्लीज कोऑपरेट, प्लीज कोऑपरेट, प्लीज. बरं झुबेरा मॅडम आणि कामिनी मॅडम, आता थोडा वेळ मिळाला तर काहीतरी खाऊन घ्या. मी हे करतो ना. सर, काय नाही, आम्हाला काही भूक नाही. आम्ही इकडची गर्दी सांभाळतो ना. आधी बँकेतले कस्टमर, मग आमचा फोटो. बा, किबिडप शिंदे. हे बघ, कॅश आली ना की एकेकाला पाठवा. मी आहे आतमध्ये. सर, कॅश आली सर. काय? हा, कॅश आली. हो, थँक गॉड. ताबडतोब कॅश काउंटरला जमा करा. मी आलोच सर. ओके सर, ओके. हे बघा, कॅश आलेली आहे. गोंधळ नको, गोंधळ नको. पहिल्या 5 जणांना आत पाठव. आवाज कर ना. पहिले 5, 1, 2, 3, 4, 5. चला, हा 5 जण. हो, चला लाईन मध्ये. बाकीच्या लाईन मध्ये लाईन लावा. लाईन मॅडम, नोटा जरी काळ्या असल्या ना तरी त्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या आहेत. गेल्या काही वर्षापासून नवऱ्याच्या नकळत साठवून ठेवल्या होत्या मी पोरीच्या लग्नासाठी. आज त्या पहिल्यांदाच बाहेर आल्यामुळे तुम्हाला तशा वाटत असतील मॅडम. गेले 2-3 दिवस अनेकांच्या कष्टांचा पैसा इथे जमा झालाय. त्या पैशांना तुमच्यासारखे कष्ट करून जगणाऱ्या माणसांच्या घामाचा वास येतोय.